आता बातमी आहे झी चोवीस तासच्या चो उपक्रमाची समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये आपल्या मेहनतीच्या जो प्रवास करणाऱ्यांना झी चोवीस तास उडान या विशेष पुरस्कारानं गौरवलं जात आहे काहीतरी करून दाखवणाऱ्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतोय थेट जाऊयात या कार्यक्रमात आज झी चोवीस तास या वृत्तवाहिनीद्वारे उड्डाण या कार्यक्रमामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील अत्यंत चांगल्या तऱ्हेनं काम करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बांधकाम मंत्री माननीय अशोकराव चव्हाणसाहेब या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती आहे आणि त्यांच्या फाउंडेशनला ज्यांना पुरस्कार दिला असे डॉक्टर श्रीकांत शिंदे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि सारखा एक महिन्यापासून प्रयत्न करतात असे जीव वृत्तवाहिनीचे संपादक निलेशजी खरे आत्ताच ज्यांना पुरस्कार दिला आणि महाराष्ट्रामध्ये कोऑपरेटिव्ह बँकेची परिस्थिती थोडी चिंताजनक सुद्धा अपेक्ष कॉपरेटिव बँकेला चांगलं रूप प्राप्त करून दिलं असे विद्याधर अनाजकर तसेच ग्रामीण भागामधे मधून येऊन शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मून अत्यंत अडचणीमध्ये परदेशात शिक्षण घेऊन आपल्या मायभूमीला येऊन एक मोठा उद्योग ज्याने उ उभा केला आणि ज्याचा एक्सपोर्ट चांगल्या तऱ्हेनं करतात असे उद्योजक भारत गीते ज्यांना ज्यांना सन्मान मिळाला सर्वांची काही नाव घेऊ शकणार नाही मी असे सर्व सत्कारमूर्ती आणि जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनीनं सर्वप्रथम मी निलेशजी खरे आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो कारण त्यांनी महाराष्ट्रातील एकवीस जणांना अत्यंत चांगल्या प्रतीचं विविध क्षेत्रातील काम केलं म्हणून त्यांनी पुरस्कारासाठी निवड केली आणि निवड करत असताना मी त्यांना विचारले तुम्ही कसं काय केलं तर त्यांनी त्यांचे प्रतिनिधी त्या त्या जिल्ह्यामध्ये आहेत त्यांच्याकडून माहिती घेतली आणि निपक्षपतीपाने त्यांची निवड केली म्हणून संयोजक यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो आज या सत्कार प्रसंगी आपण याला उड्डाण हे नाव दिलं आहे उड्डाण म्हणजे भरारी आणि भरारीच्या खाली डेअर टू ड्रीम असा एक शब्द लिहिला असं एक वाक्यप्रचार लिहिले तर यावेळेस मला चव्हाणसाहेब माननीय मुंडेसाहेब यांची आठवण येते कारण आमचे नेते आणि आपल्या सर्वांचे नेते माननीय मुंडेसाहेब भाषणात नेहमीच म्हणायचे की स्वप्न हे मर्दाला पडत असतात आणि जो स्वप्न पडतो तो माणूस ज्याला स्वप्न पडतात तो डेअरिंग करून तो तो काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आणि त्यांच्या भाषणामध्ये बरेच बाजार भाषणं पाहिले तर हे वाक्यताना आपल्याला दिसून येतं म्हणून त्यांची मला आठवण येते आपण महाराष्ट्रामध्ये काम करत असताना महाराष्ट्र हा देशातलं एक अग्रगण्य राज्य आहे कधी नंबर एक असेल कधी नंबर दोन असेल कधी नंबर तीन असेल पण अग्रगण्य उद्योग क्षेत्रातच नाही तर प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं राज्य आहे सह्याद्रीची उंची म्हणजे